4:30 आज अंगणवाड़ी वर्कर्स आणि हेल्पर्स यांचं आंदोलनाचा सोवा दिस। गोवा युनियन ऑफ अंगणवाड़ी वर्कर्स या बॅनरच्या अंडर गोयचो 12 तालुक्यातले अंगणवाड़ी वर्कर्स आणि हेल्पर्स म्हणजे बाई आणि सेविका हेल्पर्स ही सगळी जणा आजाद मैदानाचेर 23 तारखेच्यान आसा। आता स दीस जाले आणि या स दिसान सरकाराचे दोळे उघडना। कदाचित असे दिसता आसतले गव्हर्नमेंटाक की ही सगळी अंगणवाडी वर्कर्स सकाळी येता पिकनीक करता आणि 5 सुमार रिटर्न होता। कारण हे सरकार जे आसा हे सरकारूच स्वतः पिकनीकचे सरकार जाल्ले आसा आणि तांका लागून ह्या सरकाराक हे असले आंदोलन म्हाका दिसता दोळ्यांसमोर दिसचे पडना आसतले। हे सरकार स दीस जाले ह्या सरकारान खंयचेच एक स्टेटमेंट सुद्धा ह्या अंगणवाडी वर्करांच्या सपोर्टान काढिल्लो ना। म्हणून आयज ह्या सगळ्या अंगणवाडी वर्कर्स आणि हेल्पर्सांनी असो निर्णय घेतला की जी आज सकाळी आयल्या ती ह्यान फुडें 24/7 आझाद मैदानाचेर रावतली। जो पर्यंत मागण्यो पूर्ण जायना तो पर्यंत आझाद मैदानाचेर रावतली। घरदार सोडून हांगा रावतली, बा भुरगीं सोडून हांगा रावतली, जाणटे घरान कोण आसा तांकां सोडून हांगा रावतली। कारण हें सरकार जें आसा त्या सरकाराचे जर दोळे उगडूंक जाय जाल्यार सरकाराक ह्या पद्दतीचेच खंयच्या ना खंयच्या आमकां काम करून दाखोवचें पडटलें। सरकार ज्यो सगळ्यो गोश्टी लायटली घेता आनी सरकाराक जर अशें दिसता आसत की तुमच्या सभेक हजारांनी संख्येचे लोक येता म्हणून तुमचेर लोक खूश आसा जाल्यार हे निदेचे सॉंग जे सरकार करता पळय त्या निदेच्या सॉंगातल्यान आमी सरकाराक जागयतले। आज जो वर्करांनी निर्णय घेतला तो निर्णय घेवपाक खूप डिफिकल्ट वर्करांक। कारण ह्या वर्करांची भुरगीं ल्हान ल्हान भुरगीं घरांत आसा, ह्या वर्करांचे जाणटे आवय बापूय माय माव सगळे घरांत आसा। तांकां सोडून तांचे सगळे काम सोडून आज ह्या अंगणवाडी वर्कर्स आनी बाईंक पणजेन येवन रावचें पडटा। राईट फ्रॉम काणकोण सांगे पेडणे सगळे तालुक्यातले लोक आयल्या हांगा पणजेन येवपाक लागून 2.5-3 तास लागता। डबल इंजीन डॅव्हलपमेंटाचे जे सरकार उलयता ते जुवारी ब्रिजा कडेन आमी डबल इंजीन पळयला, डबल इंजीन करप्शनाचे आमी पळयला। हे सगळे करता आसतना सरकाराच्या दोळ्या समोर एक पड्डो आयलो आसा, एक मोठो पड्डो करप्शनाचो पैशांचो पड्डो। तोय पड्डो आमी देवयतले। कारण जेन्ना रातची हांगा बायलां रावतली त्या बायलांची पूर्ण सुरक्षा जी आसा ती सरकाराची आसतली। कारण सरकार वुमन एम्पावरमेंट वुमन सेफ्टी हेच्या बद्दल फक्त बाताजी मारता पळय ते आतां सरकाराक खरें करून दाखोवचें पडटलें। आमच्या बायलांक हांगा सेफ्टी दिवची पडटली सरकारान। कारण गोंय हें इतलें अनसेफ जाल्लें आसा बायलांक आनी ह्या खास करून प्रमोद सरकाराच्या राजवटीनूच हें अनसेफ जाल्लें आसा। त्या प्रमोदाक सुद्दां हांव सांगूंक सोदतां की बायलांची सेफ्टी आज तुज्या हातान आसा। आज 24/7 जरी आमी निर्णय घेतला तरी दीस वील नॉट बी अ सिंपल एजिटेशन। फुडें आमचें कितें काम आसतलें, फुडें आमचें एक्शन कितें आसतली ती आमी उलोवन दाखोवपाना, आमी ती करून दाखयतले। कारण आतां पर्यंत ह्या सरकाराक उलयल्लें काय आयकूंक येना, केल्लें दिश्टी पडटा। म्हादयचें आंदोलन सुद्दां जेन्ना आमी तिसरो मांडवी ब्रिज हाडिल्लो तेन्नाच सरकाराक जाग आयल्ली, तेन्नाच आमच्या मोदी सरकाराक जाग आयल्ली। तशें कितें करून दाखोवपाचें आसा काय कितें सरकाराक, आमचे कडल्यान तशें कितें करून घेवपाचें आसा काय कितें सरकाराक, हें सरकारान जाप दिवची पडटली। म्हणून एक स्टेप फॉरवर्ड म्हणून आमी 24/7 हो निर्णय आज घेतला। आमी डेप्युटी कलेक्टराक इंटिमेशन दिलाय बीन 24/7 आमी रावतले म्हणून। नाव इट इज अप टू द गव्हर्नमेंट आमच्या बायलांक सेफ्टी दितले की ना ते। फस्ट प्रायोरिटी बायलांची सेफ्टी ह्या आंदोलनान। पण आंदोलन जो पर्यंत सक्सेसफूल जायना तो पर्यंत हे अशेंच आमी आंदोलन चालू दवरतले। आझाद मैदाना वयल्यान कोण उठचो ना हो ह्या सगळ्यांनी बायलांनी निर्णय घेतिल्लो आसा। वो कठीण निर्णय पण घेवचो पडलो। म्हाका खूब भंय दिसतालो कारण ही सगळीं बायलां आसा, ह्या सरकाराचेर अजिबात विश्वास ना आमकां। तरी पूण वी आर टेकींग अ ह्यूज रिस्क आनी ताका लागून हांव सरकाराक परत जागे करूंक सोदतां।
डोंट प्ले विथ द इमोशन्स ऑफ अंगणवाडी वर्कर्स. तुम्ही खूप खेळ चळलो, आता आम्ही खेळ चलोवपा दिवचे ना. तुमची आता तुम्ही म्हणता डोंट आम्ही रिक्स घेऊचे ना, आता नेक्स्ट स्टेज स्टेप किती असतली तुमची? तेच सांगले नाही आम्ही, आता उलोवपा ना, आम्ही कितते करून दाखवतले. ओके ना, आता आयच्यान कंटिन्यू उरतले तुम्ही? आयच्यान 24/7 आम्ही कंटिन्यू उरतले. आता जी आयल्या ती घरा वच्ची ना, ती हांगात रावतले. तुवें आता डिसिजन घेतला, हांगा जितले बी इतले ते घरा वचूचे ना. यू हॅव टू तू तुम्ही तू विचारले त्यांना त्यांच्या फॅमिली. हे माझे डिसिजन नाही, उत्तर मेळ पर तुम्हीच परतो एकदा सांगा की डिसिजन हांगा रावपाचे कोणाचे आशिल्ले. ओके, आणि सेकंड थिंग, आता तुम्ही म्हणता तुम्ही डिसिजन घेतले हांगा उरपाचे, तुम्ही गव्हर्नमेंटाक किती इंटिमेशन ना, तुमचे किती लेटर ना, सो रिस्पॉन्सिबल हांगा किती झाले तो, सो हू इज रिस्पॉन्सिबल? गव्हर्नमेंट इज कंप्लीटली रिस्पॉन्सिबल. पण तुम्ही आता 7 डिसेंबराक आम्ही एक मेमोरँडम दिल्लो आणि त्या मेमोरँडमान 11 डिमांड्स आशिल्ले आमचे. त्या मेमोरँडमा बरोबर आम्ही स्ट्राईक नोटीसही दिली, 14 दिसांची स्ट्राईक नोटीस दिली. ते 14 दिसांची स्ट्राईक नोटीस 21 तारखेक पूर्ण झाली, एक्सपायर झाली. 22 तारखेच्यान आम्ही स्ट्रायकर वचपाचे, 23 तारखेच्यान आम्ही स्ट्रायकर आयल्या. सो सरकाराकडे इंटिमेशन ना असे काय ना, सरकाराक आम्ही पहिलीच सांगितले की आम्ही स्ट्रायकर वतले म्हणून, आणि रातच्या रावपाचे इंटिमेशन जे असा ते डेप्युटी कलेक्टराक ऑलरेडी आम्ही पावयता. ओके, तुमकां दिसता आता तुम्ही आता 11 आवर्स आता वर्किंग आवर्स काबार झाले, आता तुम्ही डेप्युटी कलेक्टराकडे वयतले आणि मागीर तुमचे मेमोरँडम दितले, मागीर त्याच्यावर ॲक्शन जातली आणि उपरात किती रिस्क झाली तर कोण रिस्पॉन्सिबिलिटी? डेप्युटी कलेक्टर ऑफिस इज 24/7. डेप्युटी कलेक्टराक न्हिदपाक सुद्धा टाइम नसता. डेप्युटी कलेक्टर हॅज टू वर्क 24/7. तो पोस्टूच तसो असा, रातचे किती झाले झाल्यारूय त्याने वच्चे पडटा, दिसाचे किती झाल्यारूय त्याने वच्चे पडटा. ही सोल्ली रिस्पॉन्सिबल आमच्या सिक्युरिटीक लागून, एकूण लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनाक लागून डेप्युटी कलेक्टर ही सोल्ली रिस्पॉन्सिबल. हांगचो डेप्युटी कलेक्टर जो आसा ही इज वेल एफिशियंट डेप्युटी कलेक्टर, तो काळजी घेतलो असे दिसता. वयर जो बसला पळय ताजेर आमकां अजिबात विश्वास ना. आमी आंदोलन ताजे अगेन्स्ट करता, सरकारा अगेन्स्ट करता, सरकारी कर्मचाऱ्यांच्या अगेन्स्ट आमी ना, पोलिसांच्या अगेन्स्ट आमी ना, आमी डेप्युटी कलेक्टराच्या अगेन्स्ट ना. वी आर अगेन्स्ट दीस गव्हर्नमेंट, दीस इनएफिशियंट गव्हर्नमेंटाच्या अगेन्स्ट आमी असा. आणि कितले दिस अल्टिमेटम दिले आमी? इनडेफिनेटली ना, टाइम दिले त्या सरकाराक ना? आमी सरकाराक ऑलरेडी टाइम दिलो, आमी टाइम दिल्लो आशिल्लो, तर टायमाचो तांकां व्हॅल्यू ना. आता जे कंटिन्यू करतले पळय ताका आनी टाइम दिता तुम्ही काय? ना ना ना, आयच्यान आमी बसता. डिसिजन चेंज जायत रावतले? हय, डिसिजन आमचे टाइम टू टाइम चेंज जातले. जशे हांगा पारो वाडटलो पळय तशें आमचें डिसिजन बदलतले, कित्याक पारो ऑलरेडी खूब वाडला. देर इज लॉट ऑफ हीट हियर, आनी ही हीट सरकारा पर्यंत पावंक जर जाय जाल्यार रातचे सद्या रावपाचो निर्णय. महिला प्रतिनिधी म्हणून तुम्ही कितें उलोवपाक सोदता? उलोवपाक, म्हजें नांव निलम पळयेकर, अलायस देवयानी तामसे. हांव गोवा युनियन ऑफ अंगणवाडी वर्कर्साचे प्रेसिडेंट. उलोवपाचे म्हटल्यार जे म्हाका कितें सांगपाचे आशिल्ले तितलेय आमच्या एडवायजरान ऑलरेडी सांगलेले आसा. आमी सगळीं जी बायलां आसा ती डेली अप एंड डाऊन करून मेंटली डिस्टर्ब झाली आसा, कारण हाफ लक्स फॅमिलीचेर वता आनी आमकां इतलोय जी आमची थोडी हेल्पर्स आसा तांकां इतलोय फायनान्शियली ती साऊंड ना की बाबा तांकां ट्रॅव्हलिंग यो वस करून डेली परवडटा. 6 दीस जाले आमी एज्युटेशन करता, तरी जर गव्हर्मेंटाचे आमचेर लक्ष वचना जाल्यार स्वता गव्हर्मेंटान आमकां भाग पाडले आता की हांगासर रावची, कारण आमची बायलां आतां इतली मेंटली डिस्टर्ब जाल्ली आसा, इतली एग्रेसीव जाल्ली आसा की ती म्हणटा आमी आनी आनी आतां घरा वचची ना. सो आनी हेज्यान फुडें मे बी थोडी स्ट्रेसान जर हेज्यान फुडलोय कितें जर स्टेप घेतलो जाल्यार तेकाय बी गव्हर्मेंट रिस्पॉन्सिबल आसतलो. तुमचे प्रमुख मागणी आसा ते परत एक फावट सांगूं शकता? आमची मेन मागणी म्हटल्यार पयली आसा इन्क्रिमेंट, दुसरी आसा पेन्शन, तिसरी आसा नॉमिनी, चवथी आसा आमची जी सीक लीव आणि कंटिन्युटी इन सर्वीस, रिटायरमेंट बेनिफिट जो 3 लाख आणि 1.5 लाख आशिल्लो तो आम्ही 6 लाख आणि 3 लाख मागला. थँक्यू थँक्यू. सगळ्यांचे देव बरे करू.